समावर्तन संस्कार हा आपण पाहतो आहोत. या समावर्तन संस्काराच्या व्हिडिओंच्या मधल्या दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष संस्कार जो काही आहे हा करत असताना त्याची सुरुवातच अशी सांगितलेली आहे, मणिकुंडले वस्त्र युगन दंडम स्रजम एक बीज करंज पिष्ट करंज फल पिष्टम श्रीखंड खंडाद्यनुलेपन मंजन मुष्णीशमिति एतानि आत्मनेच आचार्यायच. विद्यार्थ्याने आपल्या गुरु गृही समावर्तन करायचं आहे आणि हे समावर्तन करत असताना आता इतक्या वर्षामध्ये मी जे धारण केलेलं नाहीये ते मला आता या समावर्तनामध्ये धारण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्या धारण करण्याच्या ज्या वस्तू आहेत ज्या आता मी धारण करणार, इथे एक भाव असा आहे की गेले 20 वर्ष 15 वर्ष गुरुकुलामध्ये असताना अध्ययन काळामध्ये ज्या गुरु माऊलीनी मला सांभाळलं, जी गुरु माऊली माझी आई आणि वडील झालेले होते आणि ज्यांनी मला अत्यंत प्रेमाने सांभाळलं आणि मला विद्या दिली, विद्येचं दान केलं आणि मी आई वडिलांना सोडून माझं घर सोडून ज्यांच्या घरी माझ्या घरापेक्षाही सुखामध्ये गेले अनेक वर्ष या ठिकाणी राहिलो, त्या गुरूंच्या बद्दलही कृतज्ञता भाव या समावर्तनाच्या सुरुवातीलाच येतो. तो म्हणजे असा आहे की आता गुरु त्या विद्यार्थ्याला स्नातक म्हणून पदवी देणार आहेत, त्याचं समावर्तन गुरु करणार आहेत. मग तो विद्यार्थी काय मनामध्ये विचार करतोय की अरे मी मणी धारण करणार, मग माझ्याकरता मणी आणणार तर मी गुरुजींकरता पण मणी आणणार. म्हणून तिथे सुरुवात केली मणी कुंडले, म्हणजे कानामध्ये इतके वर्ष मी कुंडलं घातली नाही पण आता इथून पुढे सोडमुंज झाल्यानंतर मी कुंडलं घालणार आहे. मग मी कुंडलं घालणार आहे तर माझ्या गुरूंना पण कुंडलं पाहिजे, म्हणून मी एक कुंडलाचा एक गुरुजींकरता पण सेट आणणार, एका मण्याचा पण सेट, एक मणी पण मी गुरुजींकरता आणणार. त्यानंतर दंडम, मी आता वेगळा दंड धारण करणार, गुरुजींना पण मी एक दंड आणणार. सरजम म्हणजे हार मी गळ्यामध्ये घालणार, तर त्याच्या तोही मी गुरुजींकरता आणणार. त्यानंतर एक बीज करंज फल पिष्टम, या करंज नावाच्या झाडाच्या बियांचं पीठ मी उटणं म्हणून वापरणार, माझ्याकरता मी ते उटणं म्हणून वापरणार आहे, तसंच गुरूंकरताही ते आम्ही आणलेलं आहे. श्रीखंडादी अनुलेपन म्हणजे चंदन वगैरे जे काही मी आता वापरणार तेही गुरुजींकरता आणलेलं आहे. अंजन उष्णीशमिती म्हणजे डोक्याला बांधायचा फेटा, तोही मी गुरुजींकरता आणलेला आहे. आणि डोळ्यात घालायचं काजळ तेही मी गुरुजींकरता आणलेलं आहे आणि माझ्याकरता पण मी आणलेलं आहे. मी आधी गुरुजींना देईन आणि स्वतः धारण करेन, हा आपल्या गुरुविषयी असलेला कृतज्ञता भाव या ठिकाणी या प्रयोगाच्या सुरुवातीलाच व्यक्त होतो. आणि समजा या प्रयोगामध्ये असं सांगितलंय, समजा दोघांच्याही करता नाही आणता आलं तर स्वतः करता आणावं असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण पहिल्यांदा त्यांनी सांगताना अशी गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर ज्या दिवशी सोडमुंज करायचे आहे त्या दिवशी औदुंबराची किंवा पळसाची ज्याच्या समिधा केल्या जातात अशा झाडाची एक समिधा आणून ती घरामध्ये उंचावर ठेवायला सांगितलेली आहे, कुठेतरी उंच ठेवून द्यावी कारण त्याचा उपयोग आपल्याला सोडमुंजेमध्ये होणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर या सोडमुंजेचा समावर्तनाचा संकल्प आपल्याला करायला सांगितलेला आहे. या समावर्तनाचा संकल्प अगदी छोटा आहे, इथे फक्त म्हटलेलं आहे मम गृहस्थादी आश्रमांतर प्राप्तीद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम समावर्तनं करिष्ये. म्हणजे आता आश्रमांतर प्राप्तीद्वारा म्हणजे मी आता ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमाकडे जाणार, म्हणजे माझ्या ब्रह्मचर्य आश्रमाची समाप्ती झाली पाहिजे. या आश्रमातून त्या आश्रमामध्ये जाण्याच्या मधल्या टप्प्यावरती मी हा संस्कार करतोय आणि तो अधिकार मला पूर्णपणे प्राप्त व्हावा याकरता मी समावर्तन नावाचा संस्कार किंवा समावर्तन नावाचं कर्म मी करतो म्हणून संकल्प करायला सांगितलेला आहे. हा संकल्प झाल्यानंतर त्या बटूकडून त्या मुलाकडून गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध हे सगळं संपन्न होत असतं. आणि हे सगळं संपन्न झाल्यानंतर त्याच्याकडनं अग्निस्थापनेचा संकल्प होतो. आपल्याकडे वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक कर्मातल्या अग्नीचं नाव हे वेगवेगळं आहे, तसं या सोडमुंज समावर्तनातल्या संस्काराच्या अग्नीचं नाव सूर्य म्हणून ठेवलेलं आहे. इतकंच नव्हे तर
प्रत्येक संस्कारामधली कर्मांग देवता पण भिन्न आहे. उदाहरणार्थ गर्भादाने ब्रह्मा प्रियदान, त्यानंतर मुंजीमध्ये केशिनेंद्र श्रद्धा मेधे प्रियदान, सोडमुंजीमध्ये देवता भिन्न आहे, इंद्र ही देवता या सोडमुंजीमध्ये आहे, आणि त्याबरोबर अग्नीचं नाव सूर्य हे ठेवण्यात आलेलं आहे. या सूर्य नावाच्या अग्नीची स्थापना झाल्यानंतर याच्यामध्ये आहुती ज्या द्यायच्या आहेत त्या आहुती म्हणजे त्रिरग्निम पवमानम प्रजापतींच आजद्रव्येण अग्निम ऊर्ध्व समिधा विश्वान देवान दश समिधी, असं याचा अनुवादान आहे. म्हणजे अग्नि पवमान यांना तीन आहुती, प्रजापतीला चौथी आहुती, त्यानंतर जी आपण ऊर्ध्व समिधा म्हणजे घरामध्ये उंचावर ठेवलेली जी समिधा आहे ती अग्निला द्यायची आहे, आणि विश्वे देवांना 10 समिधा देऊन माझा समावर्तनाचा होम मी संपन्न करणार आहे, असं अनुवादन केलं जातं. आणि हे अनुवादन केल्यानंतर या समावर्तन संस्कारामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये संपूर्ण विद्याध्ययन काळामध्ये त्या मुलांनी कधीही केस कापलेले नाहीयेत, त्यांनी जटा वाढवलेल्या आहेत, त्यांनी दाढी केलेली नाहीये, त्याची दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत. तर आता आपल्याला समावर्तन संस्कार केल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे, आपलं लग्न करायचं आहे, तर त्याकरता मला आता दाढी केली पाहिजे, केस का कमी केले पाहिजेत म्हणजे माझा चेहरा चांगला दिसेल, पण हे केस आता मी इतके वर्षानंतर काढणार आहे, तर ते मंत्रपूर्वक काढले जाण्याचा संस्कार या समावर्तन किंवा सोडमुंजीमध्ये आहे. म्हणून या सोडमुंजीच्या वेळेला नापिताला बोलवायला म्हणजे केस कापणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवायला सांगितलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी आपल्याकडे 12 बलुतेदार पद्धती होती की आपल्याकडे अशी जी कामं करायला येणारी जी माणसं असत, सुतार असे, गवंडी असे, किंवा केस काढणारे व्यक्ती केस काढणारा मनुष्य असेल, ते आपल्याकडे आल्यानंतर पूर्वीच्या काळी लोकांना एकमेकांना पैसे देत नव्हते, तर त्यांना काहीतरी वेगळ्या प्रकारचं धान्य, शिधा, प्रसाद, वस्त्र असं दिलं जात असे, आणि त्याच्यावरतीच ती लोक संतुष्ट होत असत. अशी 12 बलुतेदार पद्धती पूर्वी होती. त्याप्रमाणे या प्रयोगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो कोणी केश कापणारा व्यक्ती त्या ठिकाणी माणूस येणार आहे त्याच्याकरता म्हणून तुम्ही होमाला बसतानाच शेजारी भाताची साळ, त्यानंतर सातू, त्यानंतर उडीद आणि तीळ याचे 4 चांगले भरपूर भांडी भरून ठेवा. बघा, भाताची साळ म्हणजे अखंड साल असलेले तांदूळ, त्यानंतर यव म्हणजे सातू, त्यानंतर माश म्हणजे उडीद आणि तिलही म्हणजे तीळ, अशा या सगळ्यांना धान्यांनी भांडी भरून ठेवा. आणि ज्या वेळेला तुमचे केस कापून होतील त्यावेळेला जो केस कापणारा व्यक्ती येणार आहे त्याला ती सगळी धान्य देऊन टाका, अशी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या या होमाच्या बरोबर तेही करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर केस काढण्याकरता जो वस्तारा असतो तो वस्ताराही त्या ठिकाणी यज्ञाच्या पाशी ठेवायला सांगितलेला आहे. त्यानंतर नवनीतन दधिद्रप्सानवा म्हणजे एक तर अर्धा चमचा, एक चमचा लोणी तरी बरोबर घ्या, किंवा दुधावरची साय एक चमचा घेऊन ठेवा, ती आपल्याला केस कापताना लागणार आहे. आणि मग ही मणिकुंडल, वस्त्रयुगम, दंडम हे जे काही अलंकार आहेत याचीही सगळी स्थापना करून ठेवा, आणि मग मात्र या समावर्तनाच्या होमाला प्रारंभ करावा. आणि मग या समावर्तनाचा होम जो आहे तो केल्यानंतर त्या ब्रह्मचर्याच्या मागे त्याचे वडील म्हणा, त्याचे गुरु म्हणा, त्याचा मामा म्हणा, त्याचा भाऊ म्हणा, जो कोणी असेल, त्याने एका पात्रामध्ये डाव्या हातामध्ये गरम पाणी, उजव्या हातामध्ये गार पाणी असं घेऊन त्याच्या डोक्यावरती आणि त्याच्या गालावरती अशा पद्धतीने पाण्याच्या धारा एकत्र ओतायच्या आहेत, दोन्ही धारा, की त्याची एक धार त्याच्या समोरच्या तांबणामध्ये पडली पाहिजे. म्हणजे त्याने असं वाकायचं आहे आणि डोक्यावरून 2 धारा त्याच्या तांबणामध्ये येतील, किंवा गालावरती 2 धारा धरत असताना हनवटी गाली तांबण धरायचं आहे, इथे आणि इथे ओतलेली धार इथे तांबणामध्ये एकत्र येईल, अशा पद्धतीने शीत मुष्णं चोभे जले ततो ब्रह्मचारी शीतोष्ण वारिणी पात्राभ्याम पृथक आनीय
वटोः पश्चिमे देशे स्थित्वा तदुदकम् अन्यस्मिन् पात्रे, या दोन धारा एका पात्रामध्ये गोळा कराव्यात। आणि हे करत असताना ओम उष्णेन वाय उदकेनेही हा मंत्र त्या ठिकाणी म्हणायला सांगितला। आणि हे पाणी एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लोणी मिसळावं किंवा दही मिसळावं किंवा दुधावरची साय मिसळावी, आणि मग हे दही किंवा साय मिसळलेलं जे काही पाणी आहे ते त्या बटूच्या वामश्मशुर प्रदेशम आरभ्य प्रदक्षिणम, डाव्या बाजूला सुरुवात करून उजव्या बाजूला, डाव्या बाजूला सुरुवात करून उजव्या बाजूला, या पद्धतीने ते दही पाणी किंवा लोणी पाणी किंवा साय पाणी असं लावावं। अहो, पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता कटिंग करण्याकरता साबण नव्हता, फोम नव्हता, मग पूर्वीच्या काळी अशी मुलायम दाढी करत कशी होते, काय लावत होते दाढी करताना? तर आजही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की, आणि मी स्वतः बघितलेले आहेत अनेक मंडळी आजही दूध लावून दाढी करतात, त्यानंतर तेल लावून दाढी करणारी सुद्धा बरीच माणसं आहेत, कितीतरी लोक आज साबण वापरत नाहीत, अशाच काही काही वस्तू वापरतात आणि दाढी करतात। त्याच्यामध्ये हे दाढी करताना दही लावून लोणी लावून दाढी करायला सांगितलेली आहे। आपण एकदा अशा पद्धतीने लोणी किंवा साय लावून किंवा दूध लावून दाढी करून बघितली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा बरोबर अंदाज येईल की किती सुंदर वाटतं। आणि त्याच्यानंतर कुठलेही अँटीसेप्टिक क्रीम किंवा लोशन लावण्याची पण आवश्यकता राहत नाही, इतकी आपली त्वचा सुद्धा मुलायम पडते, असा त्याचा फायदा आहे। कारण पूर्वीच्या काळी हा साबण म्हणून ते वापरत होते, आणि म्हणून दही आणि पाणी हे त्या बटूच्या लावायला सांगितलं। त्यावेळेला अदिती श्मश्रोणी वपत वाप उंदंतु वर्चसे हा मंत्र त्यांनी दिला, आणि त्यानंतर प्रतिक्लेदयन ते केस काढायला सांगितले, कापायला सांगितले। मग त्या बटूनी स्वतःच्या हातामध्ये तीन दर्भग धरायचे, त्या दर्भाचं अग्र अशा पद्धतीने धरायचं, अशा पद्धतीने आपल्या दाढीपाशी दर्भ धरायचे की ते दर्भ आणि केस एकत्र झाले पाहिजेत। आणि त्यानंतर कापणाऱ्या माणसानी कात्री हातामध्ये घेऊन मंत्र म्हणायचा आहे, आणि तो मंत्र म्हणून ते केस कापायचे। बटूनी म्हणायचे औषधे त्राय स्वमाम स्वधिते मामा हिंसीही, आणि मग तो मंत्र केस कापण्याचा दिला। येना वपत्सविता क्षुरेण सोमस्य राज्ञा वरुणस्य विद्वान तेन ब्रह्माण उपदे दम आयुष्मान जरदृष्टिर्यता सत, हा मंत्र म्हणायचा आणि मग केस काढायचे। याच्यामध्ये सुद्धा गंमत अशी सांगितली की उजव्या बाजूचे केस हे तीन वेळेला चार वेळेला काढायचे आहेत, आणि डाव्या बाजूचे जे केस आहेत ते तीन वेळेला काढायचे। केस कापल्यानंतर, केस आणि दर्भ कापल्यानंतर ते दोन्ही एकत्र करायचं, त्याच्याबरोबर शमीचा पाला असेल, दर्भ असतील, केस असतील, ते सगळं एकत्र करायचं। आणि तिथे खाली बैलाचं शेण एका तातलीमध्ये पत्रावळीमध्ये केळीच्या पानावरती ठेवायला सांगितलेलं आहे, आणि ते काढलेले केस जे आहेत ते त्या बैलाच्या शेणावरती टाकायला सांगितलेलं आहे। असं का सांगितलं? कारण बैलाचं जे शेण असतं ते अत्यंत चिकट असतं, केस जर का इकडे तिकडे वाऱ्याने उडाला तर तो कुठेतरी अन्नपदार्थामध्ये जाण्याची शक्यता आहे, आणि म्हणून किंवा कुठेतरी तो त्याचा उपद्रव होण्याची शक्यता आहे, म्हणून तो जर का आपण या चिकट असलेल्या बैलाच्या शेणावरती टाकला तर तो इकडे तिकडे उडणार नाही। म्हणून हे शमीचा पाला, शमी हे शस्त्र आहे, दर्भ हे शस्त्र आहे, आणि त्याच्याबरोबर हे केस त्या बैलाच्या शेणावरती टाकायला सांगितलेले आहेत। आणि मग चार वेळेला हे केस काढून झाल्यानंतर जो वस्तारा किंवा जी कात्री आपण केस काढायला घेतलेली आहे त्याची पण शुद्धी करायला सांगितलेली आहे, त्याच्याकरताही मंत्र दिलेला आहे। येना वपत्सुरे येना वपत्सविता क्षुरेण मर्चयता वक्ता वपसी केशान शुंधिशुरो मुखम माम आयु प्रमोशी ही, त्या वस्त्राची धार स्वच्छ करण्याकरता हा मंत्र दिला, तीही स्वच्छ करायची। त्याच्यानंतर मग हे मंत्रपूर्वक केशकर्तन झाल्यानंतर मग मात्र हे दही पाणी एकत्र केलेलं गरम गार पाणी आणि त्याच्यात घातलेलं दही याचा वापर करून त्यांनी त्या केस काढणाऱ्या माणसासमोर जाऊन बसावं, आणि त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडनं व्यवस्थितपणे सगळी केश काढून घ्यावेत, दाढी करून घ्यावी। केशश्मश्रु लोम नखान उदक संस्थानी वापयत्वा, केश त्यानंतर श्मश्रु म्हणजे दाढी, लोम नखानी
लोम म्हणजे काही वरचे केस असतील ते सगळे आणि नखानी नख वगैरे सगळे काढून घ्यावी, उदक संस्था आणि वापयत्वा आणि हे सगळं झाल्यानंतर ते जे काही धान्य ठेवलेलं आहे ते केस काढणाऱ्या व्यक्तीला देऊन टाकावं। त्यानंतर करंज बीज, आयुर्वेदाच्या औषधी भंडारामध्ये करंज बीजाची पावडर मिळते ती आणावी आणि त्याचं उठणं अंगाला लावून आंघोळ करावी आणि गार गरम पाणी एकत्र करून आंघोळ करावी आणि आंघोळ केल्यानंतर पुन्हा होमापाशी यावं, त्या ठिकाणी दोनदा आचमन करावं आणि आचमन झाल्यानंतर पहिल्यांदी नव वस्त्र धारण करावं। एकम वस्त्रम समंत्रकम परिधाय अन्यत वस्त्रम प्रावरणीयात, म्हणजे समजा आपण धोतर नेसत असू, धोतर नेसायचं आणि वरती घ्यायचं ते उपरणं, त्या दोन्ही गोष्टी धारण कराव्यात, त्याचाही मंत्र या ठिकाणी दिलेला आहे। आणि हे वस्त्र धारण करून झाल्यानंतर पुन्हा दोनदा आचमन करायचं आणि मग ओम अश्मनस तेजोसी चक्षुरुम्मे पाही असं म्हणून डोळ्यामध्ये काजळ घालायचं। पण ते डोळ्यामध्ये काजळ घालून घेत असताना सव्य दक्षिण श्रोत्र अलंकृत्य म्हणून सांगितलंय, चक्षुः अलंक इति मंत्रावृत्या सव्य दक्षिण चक्षुषी क्रमेण अंगत्वा तथैव, म्हणजे पहिल्यांदा डाव्या डोळ्यामध्ये काजळ घाला मग उजव्या डोळ्यामध्ये काजळ घाला हेही सांगितलं। त्यानंतर अश्मनस तेजोसी श्रोत्रम मे पाही म्हणून कुंडल डाव्या कानामध्ये पहिल्यांदा घालावं मग उजव्या कानामध्ये कुंडल घालावं। कुंडल घालत असताना मात्र काजळ घालत असताना त्यांनी डाव्या डोळ्यामध्ये काजळ पहिल्यांदा सांगितलं, उजव्या डोळ्यामध्ये नंतर सांगितलं। कुंडल घालत असताना आधी कुंडल उजव्या कानामध्ये घालायचं आणि नंतर डाव्या कानामध्ये घालायचं हे त्यांनी सांगितलं। त्यानंतर मग हाताला कुंकू लावून घ्यायचं तांबडं, ते गालाला वगैरे लावायचं, मुखाला लावायचं। त्याच्यानंतर अनार्था स्यनार्थोऽहं भूयासम, डोक्याला टोपी घालावी किंवा फेटा बांधावा। त्यानंतर हातामध्ये देवानां प्रतिष्ठेस्थ सर्वतो मापातम इत्यनेन चर्मवय्या उपानहु चप्पल घालायची, दिवस छद्मासी म्हणून छत्र धारण करायचं। त्यानंतर वेणूरसी वानस्पत्योसी सर्वतो माम पाही हा मंत्र म्हणून वेळूची काठी हातामध्ये घ्यायची आणि यानंतर आयुष्यमिती सूक्तेन सुवर्ण मणिं कंठे बध्नीयात, म्हणजे आयुष्यम वर्चस्यम असं एक वेदामधलं सूक्त आहे ते म्हणत म्हणत सोन्याचे अलंकार धारण करावेत, कमीत कमी सोन्याची चेन सोन्याचा मणी तरी गळ्यामध्ये धारण करावा हे त्यांनी सांगितलं। आणि हे सगळं धारण केल्यानंतर एक आता लौकिक असा विधी केला जातो की आता चप्पल घातली, नवीन वस्त्र घातले, आता हल्लीच्या काळामध्ये म्हणजे नवीन शर्ट घातला जातो, टोपी घातली जाते, मुंडावळ बांधली जाते, गळ्यात हार घातला जातो, काजळ घातलं जातं, कुंडलांच्या जागी गंध लावलं जातं, कुंडलं असतील तर घालू शकतात पण नसेल तर तिथे गंध लावलं जातं, असा तो मुलगा पूर्ण सजवला जातो। आणि त्याच्यानंतर एक लौकिक विधी केला जातो की तो काशी यात्रेला गेला आणि काशी यात्रेवरनं परत आला आणि मामा त्यावेळेला दरवाजापाशी येतो आणि मामा त्या मुलाला मुलाचं स्वागत करतो अशी एक परंपरा आहे। याच्यामध्ये थोडीशी लौकिक परंपरा अशी आहे की मुलांनी हे सगळं समावर्तन स्वतःच्या गुरुगृही केलेलं आहे आणि गुरुगृही गुरुच्या ठिकाणी गुरुकुलामध्ये हे पूर्ण समावर्तन संस्कार करून तो आपल्या घरी परत आलेला आहे आणि मामाची मुलगी पूर्वी आपल्या बाच्याला देत असत त्यामुळे मामा स्वागताला उभं राहत असे अशी परंपरा ती निर्माण झाली। म्हणून सोडमुंजीला मामा लागतो। लोक विचारतात की गुरुजी सोडमुंजी करायची, मामा आपल्याला सोडमुंजीला मामा लागेल ना, मग तो का मामाची परंपरा सुरू झाली, तर अशी मामाची परंपरा सुरू झाली। आणि मग त्याला त्या काशी यात्रेवरनं जाऊन आणल्यासारखा घरामध्ये आणला जातो आणि मग नंतर स्मृतंचम इत्यादी मंत्राणाम अत्यंत विशिष्टपूर्ण मंत्र आहेत की इथून पुढे माझ्याकडे आत्तापर्यंत ब्रह्मचर्य व्रत होतं, ब्रह्मचर्य आश्रम होता, या आश्रमामध्ये काटेकोरपणे सर्व नियम मी पालन केलेले आहेत, ते नियम पाळलेले आहेत, पण आता मात्र मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार आहे, तर या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्याकडून सगळे नियम पाळले जातील असं नाही, काही कमी जास्ती होण्याची शक्यता आहे, मग त्याच्याबद्दल मला क्षमा असावी। मी आत्ताच शपथ घेतो की सगळे नियम मला संसार करत असताना काटेकोरपणे पाळायला जमणार नाही, पण मला जेवढे पाळता येतील तेवढे मी अवश्य पाळणार आहे
असा संकल्प करण्याचा जो मंत्र आहे तो म्हणजे हे स्मृतंचमे अस्मृतंचमे तन्म उभय व्रतम असे मंत्र आहे, त्याचा आपण थोडक्यात अर्थ बघूया। इथे असं म्हटलेलं आहे की स्मृतंचमे अस्मृतंचमे तन्म उभय व्रतम, तन्म उभय व्रतम म्हणजे स्मृतंचमे अस्मृतंचमे, मी एखाद्या गोष्टीची स्मृती ठेवणं आणि स्मृती न ठेवणं हे दोन्ही माझं व्रत असेल। सद वस्तूचं स्मरण करणं असद वस्तूचं स्मरण न होणं ते माझे दोन्ही प्रकारचे व्रत असो। त्यानंतर असत्शास्त्राची निंदा सत्शास्त्राची अनिंदा हे सुद्धा माझं दोन्ही प्रकारचं व्रत असो। जाणण्याच्या विषयांचे ज्ञान आणि न जाणण्याच्या विषयाचे अज्ञान, सत्कर्माबद्दल भक्ती आणि निषिद्ध विषयांबद्दल अनादर, आत्मविषयक ज्ञान, तद्वी परितांचे अस्फुरण, यज्ञ किंवा देवपूजा करणे व त्याच्या विपरीताचे आचरण, पात्री दान करणे व अपात्री न देणे, गुरु मुखा वाचून शिकणे इतरांपासून किंवा पुस्तकावरून न शिकणे, वेदशास्त्राने सांगितल्याचे आचरण करणे किंवा न करणे, असे जे काही पाहिले असेल तसे बोलणं किंवा न बोलणं, प्राण जाण्याच्या वेळी खोटे न बोलणं, सच्छास्त्र श्रवण करणं किंवा असच्छास्त्र न ऐकणं, वेदोक्त आचरणाचा नियम आणि वेदोक्त वाचून इतर आचरणाचा नियम नसणं, हे सर्व प्रकारचं असणं आणि नसणं असं माझं इथून पुढे अग्निनारायण व्रत राहील। आणि त्याकरता मी तुझी प्रार्थना करतो आणि तुला एक समित देतो, तर जी समित वरती आणून ठेवलेली आहे उंचावर ती समित